नमस्कार. आयबीएन लोकमतच्या नवलोत्सव मध्ये मी अमृता खानविलकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. स्त्री शक्तीच्या या जल्लोषात तुम्ही माझ्या सोबत आहात याचा मला खरंच खूप आनंद आहे. आपल्या फिल्म इंडस्ट्रीचा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे दिग्दर्शक, डिरेक्टर. आपण नेहमीच असं ऐकलंय दॅट अ फिल्म इज अ डिरेक्टर्स मीडियम, इट्स अ डिरेक्टर्स विजन. आणि सुदैवाने आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला अनेक लाजवाब डिरेक्टर्स लाभलेले आहेत. आता माझ्यासोबत जी व्यक्ती आहे ती या गोष्टीला अपवाद नाहीये. म्हणजे पहिल्या फिल्मपासून नॅशनल अवॉर्ड म्हणू नका किंवा सामाजिक भान असणारे फिल्म्स म्हणू नका, या व्यक्तीने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे. माझ्यासोबत आहेत फिल्म मला आई व्हायचंय आणि डॉक्टर प्रकाश बाबा आमटे याच्या दिग्दर्शिका समृद्धी पोरे. थँक्यू सो मच समृद्धीताई की आज तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलात आणि इकडे आलात. थँक्यू सो व्हेरी मच. थँक्यू अमृता तुझं पण की तू ज्या पद्धतीने माझी ओळख करून देते. सामाजिक भान ठेवणारा दिग्दर्शक हे जे काय लेबल लागलंय ते खरंच खूप प्राऊड वाटतं मनाला. मी थोडंसं माझं काम करत गेले आणि ते लेबलच लागलं, पण मला असं वाटतं की खरंच हा एक आपल्या कामाची कुठेतरी पावती आहे जी तू मला. नाही नाही, आय थिंक मीच नाही, माझ्या बरोबरच ऑडियन्सेस सुद्धा हेच म्हणतात. आणि तसं तुम्ही तुमच्या चित्रपटांमधून काम करता आणि फक्त चित्रपटातच नाही तर अनेक सोशल वर्क तुम्ही करता, असं खूप सोशल वर्क तुम्ही करता हे अगदी हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज तुम्हाला इथे बोलवायचा माझा हेतू असा होता की आम्ही एक अभिनेत्री म्हणून नेहमीच कॅमेरा समोर येत असतो, पण आमच्या मागे ऍक्च्युली जिद्दीने काम करणाऱ्या ज्या काही स्त्रिया आहेत ना, त्या कसं काम करतात, त्यांचे काय काय स्ट्रगल्स आहेत, त्यांचा काय प्रवास आहे, तो आम्हाला जाणून घ्यायचा होता. एक मेल डॉमिनेटेड सोसायटी आहे आपली आणि मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीमध्ये एक स्त्री म्हणून किंवा एक डिरेक्टर म्हणून, एक लेडी डिरेक्टर म्हणून काय काय चॅलेंजेसना सामोरं जावं लागतं. मी तुम्हाला सांगते, मी आत्ता राजी हा चित्रपट करते आणि मेघना गुलजार यांच्याबरोबर मी काम करते. सो मी त्यांची स्ट्रगल बघते आणि त्यांचं एक स्टाईल ऑफ स्टोरी टेलिंग बघते आणि ना मला असं होतं की वा, म्हणजे या इतक्या जिद्दीने आणि इतक्या आपण म्हणूया की एक आपण म्हणतो ना अग्रेसिव्हली काम करतात आणि ते बघून खूप हुरूप येतो. आणि तसंच तुमच्या बाबतीत सुद्धा होतं की जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट विचार करताना आणि जेव्हा त्याची चर्चा व्हायला लागते तेव्हा एक हुरूप येतो की येस, आता समृद्धी त्यांचा पिक्चर येणार आहे म्हणजे काहीतरी बात आहे, कुछ तो सुपर आनेवाला आहे. सो हे जे काही चॅलेंजेस आहेत हे काय असतात आणि तुमचे अनुभव काय आहेत ह्या इंडस्ट्रीतले? अमृता खूप छान विचारलंस तू, कारण खरंच म्हणजे एक मला एका लंडन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा एका प्रेक्षकाने हेच विचारलं होतं की इंडियामध्ये बीइंग अ वुमन डिरेक्टर तुम्हाला काय चॅलेंजेस होते, कारण बाहेरच्या देशामध्ये मुलगा आणि मुलगी किंवा डिरेक्टर म्हणजे डिरेक्टर इज द कॅप्टन ऑफ शिप, कॅप्टन ऑफ द शिप, तिचं किंवा त्याचं ते लोक ऐकणारच. पण आपल्याकडे खरंच फिल्म इंडस्ट्रीमध्ये थोडासा स्ट्रगल हे आहे. म्हणजे मला सांगताना असं येईल की मी जेव्हा पहिली फिल्म केली तेव्हा मी शिकले होते, पण प्रॅक्टिकल करणं आणि तुम्ही शिकून फिल्म मेकिंग करणं, त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टींची नावं जी नेहमी सर्वज्ञात आहेत ज्यांच्यामध्ये, ती नावं तुम्हाला माहिती नसतात. मग तुमच्या मागे काही लोक हसतात. तुम्ही एक स्त्री असता चांगल्या घरातली, त्यावेळेला तुमचा एक असं सिक्युअर लाईफ असतं, बरोबर, कुणीतरी तुमचा अपमान करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही बाहेर येता काहीतरी करायचं म्हटलं तरी अनेक गोष्टी अशा असतात की ज्या तुमच्या मनासारख्या घडत नाही. मागून तुम्हाला काही वेळेला हसल्या जातं, काही वेळेला तुमचा अपमान केला जातो. आणि ह्या मेल डॉमिनेटिंग म्हणालीस ते बरोबर आहे, कारण एक सगळ्याच गोष्टींमध्ये इथे पुरुष आहेत आणि त्यांच्यावर तुम्हाला जर एखादं कॅप्टनशिप करायची आहे, त्यावेळेला मला फक्त एक वाटतं एक सोपं करणारी गोष्ट म्हणजे तुमचं नॉलेज. तुम्हाला खूप छान त्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असेल की हे मला माहिती आहे की हे करायला पाहिजे, बरोबर, आणि हे तू करायचं, दिस इज माय ऑर्डर. आणि हळूहळू ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःला पोर्ट्रे करता तर मग आपोआप ती इंडस्ट्री तुमची होते. म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं तर इंदिरा गांधी नाही का पंतप्रधान होते आणि अख्ख्या देशाला त्यांनी ऑर्डर दिली. सो मला असं वाटतं स्त्रीने सुद्धा आपलं स्त्रीत्व सांभाळून त्या पद्धतीने विथ नॉलेज जर कुठलं काम करायला गेलं तर अख्खी दुनिया तुम्हाला कॅप्टन मानते. वा, क्या बात आहे, क्या बात आहे.
बरं. आता जिकडे ना आता सगळीकडे एक आपण म्हणूया की असा फॅड आहे की क्रिकेटरची बायोपिक बनवूया, एका गँगस्टरची बायोपिक बनवूया, किंवा एका हिरोईनची बायोपिक बनवूया, या सगळ्या कमर्शलाइज्ड मी असं म्हणेन बायोपिक्समध्ये तुम्हाला का सुचलं असेल की तुम्ही डॉक्टर प्रकाशबाबा आमटे यांच्या सामाजिक ह्या सामाजिक विषयावर आणि त्यांच्या लाईफवर आधारित असा एक चित्रपट बनवावा आणि तो लोकांपर्यंत या लेवलला जाऊन पोहोचावा की लोकांनी त्यातनं फक्त इन्स्पिरेशन नाही घ्यावं तर त्यांच्या वाटचालीवर चालावं सुद्धा. इथं माणसासारखी धडधाकट माणसं आहेत, जनावरासारखं राहतात, त्यांना माणसासारखं राहायचा हक्क मिळाला पाहिजे. मला इतके कपडे घालण्याचा काही अधिकार पोचत नाही. मी माझी पद्मश्री परत करणार. या जगाला प्रेरणा देणारे डॉक्टर प्रकाश आमटे असे सैरभैर होतात ना, तेव्हा मला मात्र फरक पडतो. आदिवासी कधी जन्मला कधी मेला कोणाला काहीच नाही त्याचं. खरं तर तुम्ही त्याला विचारायला पाहिजे तू माणूस आहेस का. मला खरं सांगायचं तर डॉक्टर प्रकाश बाबा आमटे राधा म्हणूया की एखाद्या सामाजिक हिरोचं स्वतःचं आयुष्य इतकं खरं खुरं असतं. द रिअल हिरो जे म्हणतो आपण हे खरे हिरो आहे म्हणून खरी दुनिया चालू आहे. मला नेहमीच वाटतं की एंटरटेनमेंट जी आपण करमणूक म्हणतो ही गोष्ट यायलाच पाहिजे चित्रपटातून, कारण की त्याच्यासाठी लोक आपल्याकडे तिकीट काढून आलेले असतात. पण त्याच्यामधून जर मेसेज नसेल तर खरं सांगायचं तर त्या चित्रपटाला अर्थ नाही असं मला वैयक्तिक वाटतं. आणि आजच्या या उत्सवात तुम्ही आलात आणि लिटरली मी असं म्हणेन की इन्स्पिरेशन तर आहेच पण एक वेगळीच दिशा देऊन गेला तुम्ही या शोला. सो थँक्यू सो व्हेरी मच. आपण आज इकडेच थांबूया आणि समृद्धी मॅम थँक्यू सो व्हेरी मच की तुम्ही इकडे आलात आणि खूप छान मनमोकळ्या गप्पा तुम्ही मारल्या आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पण अमृता. मला पण खूप छान वाटतंय की एवढ्या छोट्याशा वेळांमधून आपण काहीतरी देऊ शकतो आणि स्त्री खरंच मला असं वाटतं देण्यासाठी चालली. हो अगदी अगदी. आज तुम्ही इकडे आलात आणि या उत्सवाला एक वेगळीच दिशा दिली. सो त्यासाठी थँक्यू सो व्हेरी मच. आणि आयडियन लोकमत कडून फुल न फुलाची पाकळी तुमच्यासाठी.